परभणी शहरात वीरशैव लिंगायत धर्माचे विश्वगुरु क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 891 जयंती निमित्त सोमवारी भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी परभणी शहरातील शनिवार बाजार येथून गांधी पार्क मार्ग मुख्य बाजारपेठेतून महात्मा बसवेश्वरांच्या नगरचरात भव्य मिरवणुकीस सायंकाळी सुरुवात झाली. त्यात सुंदर देखावे, घोडे, भजनी मंडळी, ढोल ताशा, पथके आदींचा समावेश होता. त्यानंतर मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात करण्यात आली. या प्रसंगी शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मनोहर धोंडे आणि प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले. तसेच वीरशैव लिंगायत गुरुवर्य शिवाचार्य यांनी गुरु उपदेशही केला. या प्रसंगी शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मनोहर धोंडे आणि राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोकराव सावरगावकर, स्वागताध्यक्ष अरुण पेडगावकर, कार्याध्यक्ष संदीप लकडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघा, शिवा संघटनेच्या माध्यमातून गेली 27 वर्ष महाराष्ट्रासह देशामध्ये आणि जगातल्या इतर दोन देशामध्ये शिवा संघटनेचं काम चालू आहे आणि 26 एप्रिल 2001 पासून महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेमुळं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती ही सुरुवात झाली आणि तेव्हापासून राज्यभर, देशभर अक्षय तृतीयेपासून पुढं महिनाभर शिवा संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा साजरा केला जातो. त्या अंतर्गत आज 23 मेला परभणी जिल्ह्याच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीची भव्य मिरवणूक आयोजित केलेली होती. आमचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणी माझा स्वतःचा जो अनुभव आहे, माझं अंडर करंट्स माझ्या सगळीकडे आहेत आणि मी अधिकाऱ्यांचे नावं घेतले ते अधिकारी तसा नाही, मला त्याची कल्पना. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी.